प्रमाणे यंदाही घरोघरी लक्ष्मी गौराईचं आगमन झालंय आणि मी सध्या आली आहे सुप्रसिद्ध ॲक्ट्रेस स्मिता जयकर यांच्या घरी. खूप खूप स्वागत आहे तुमचं. नमस्कार. 170 वर्षे झाली तुमच्या गौरीला. जवळजवळ 170 वर्षे झाली. तर जयकरांच्या घराचा इतिहास, गौरीचा इतिहास काय सांगा? गौरीचाच इतिहास नाही, गौरी तर सगळ्यांना माहितीच आहे. ही तेरड्याची पानं असतात ना गौरीची, आणि त्याचं सिम्बॉलिकली रेफरन्स असा की तेरडा फक्त 3 दिवस टिकतो आणि गौर जेव्हा आपल्या घरी येते, ती म्हणजे माहेर येते, माझ्या आईच्या घरी येते, तेव्हा असं आहे की प्रत्येक मुलीने माहेरी आल्यावर 3 दिवस राहायचं, मग तिने तिच्या घरी जावं. हा त्याचा सिग्निफिकन्स आहे त्याचं बेसिकली. त्यामुळे तेरडा हेच पान यूज केलं जातं गौरीला. तर हे म्हणजे आता सगळ्यांनाच माहिती झालं आहे. तर मग तिचं स्वागत काल केलं जातं. आजच्या दिवशी ॲज अ मदर मी तिची आई म्हणून तिच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना बोलवते, म्हणून एवढा मोठा सोहळा. आणि आजच्या दिवशी ती अशा गिविंग मोडमध्ये असते, तेव्हा तुमची जी इच्छा असेल, तुमचं जे काय असेल ते अशी भरभरून देते. त्यामुळे सगळे गौरीच्या दर्शनाला वगैरे सगळेजण येतात. हे त्याचं बेसिक सिग्निफिकन्स आहे. आणि तुम्ही आता जेव्हा लग्न करून या घरामध्ये आलात, तर ती पहिली गौर आणि आत्तापर्यंतच्या गौरीमध्ये काय फरक जाणवतो? बापरे, पहिली गौर म्हणजे आमचे सासू सासरे वगैरे असायचे तेव्हा माझं लग्न 20 वर्षाची 21 वर्षाची, तेव्हा आम्ही प्रत्येक माणसाच्या अगदी खाली वाकून नमस्कार करायचो. आणि मग रात्री माझी कंबर पाठ एवढी दुखायची, असं कळायचं ते एवढं का कारण असं काय मला एवढी सवय नव्हती. एवढं सगळं काम भयंकर प्रचंड त्यावेळेस काम होतं. सगळी घरची फॅमिली मेंबर्स सगळे जेवायला आणि ते सगळं बापरे, म्हणजे ऑगस्ट महिना आला की मला धडकीच भरायची. जरा 1.5 दिवसाने काहीतरी सण, आज काय नागपंचमी आहे, आज अमकच आहे, आज तमकच आहे, आज तमकच आहे, रोज काही ना काहीतरी. आणि मला एवढी माझ्या माहेरी एवढी सवय नव्हती अजिबात एवढ्या सगळ्या सणावारांची. तेव्हा सुरुवातीचं पहिलं वर्ष मला कळतच होतं काय चाललं आहे ते. मग सराव झाला आणि त्यातल्या त्यात मला हे गौरीचं फंक्शन खूप आवडायला लागलं. आता मी बाकीचं काहीही करत नाही, म्हणजे ॲक्टिंगच्या ह्याच्यामध्ये मला तेवढा वेळही नव्हता मिळत, त्या मी काही केलं नाही. पण गौर मात्र मी करते, गणपती गौर करते. तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांनी काही पारंपरिक विधी समजून सांगितल्या का? आता ह्या सगळ्या ज्या आहेत, जे काय आम्ही करतो विधीपूर्वक, ते सगळं माझ्या सासूबाईंकडनंच मला शिकवलं त्यांनी. म्हणजे आमचा इव्हन स्वयंपाक देखील, जे काय वडे उंबर गुरवळ्या वगैरे आमचे काय काय पदार्थ आहेत, ती सगळी माझ्या सासूबाईनेच मला शिकवली. पुन्हा मोदक, उकडीचे मोदक करायचे ते देखील. आता उकडीचे मोदक ते वरचं कवर असं जाड नाही असेल पाहिजे, पातळ, माझं छान पातळ कवर होतं, त्याच्या पाकळ्याही खूप छान पडतात. हे सगळं माझ्या सासूबाईन शिकवलं. आता मी ते करत नाही बरं, कारण आता विकत व्यवस्थित मिळतं एवढा त्याला खूप वेळ लागतो बाई, मला एवढा पेशन्स आता नाही आहे. हां, सो आता तुमची गौर 9 साला पावते असं ऐकण्यात आलं आहे, सो त्याच्याबद्दल काही सांगा. गौर आमची 9 साला पावते हे म्हणजे माझ्या आता इकडे आल्यावर खरं लक्षात आलं. पूर्वी माझ्या मला माहीत नव्हतं हे. तर आत्ता मगाशी पण 2 लोकं पुण्यावरून आली होती नवस फेडायला, एकीला मुलगा झाला म्हणून, एकीला आणखीन काहीतरी मिळालं म्हणून. तर अशी लोक इथे नवस करतात, मग ते नवस फेडायला येतात. पुन्हा एका बाईनी मला ही तिथं एक साडी ठेवली आहे, तिने ती कुरिअर केली. ती म्हणाली माझा नवस फिटला आहे तर तुम्हाला मी कुरिअर करते, तुम्ही देवीला व्हाल का? कारण काही लोकांना येता येत ना एवढ्या लांब. म्हटलं वाईन. तर अशी ती गौर आमची 9 साला पावते, म्हणजे मला खूप मजा येते, म्हणजे हे सगळं हां छान वाटतं खूप. तुम्ही एक आध्यात्मिक गुरुसुद्धा आहात आणि गणपती गौरी हे आध्यात्माचं एक पारंपरिक सणच आहे, सो तुम्ही धार्मिक विधींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलला आहे? धार्मिक रूढींकडे पाहण्याचा दृष्टिकोन म्हणजे मला ह्या गोष्टी आवडतात म्हणून मी करते, माझ्यावर ही बळजबरी नाही आहे. बरीच लोक घरी रूढी पाळतात कारण आपल्या आईवडिलांनी आपल्याला शिकवलं आहे, सासूसासऱ्यांकडनं आलं आहे, आता ते करायलाच हवं, असं नाही आहे. तेव्हा हा दृष्टिकोन जो आहे की मला ह्या गोष्टी करायला आवडतात, तर त्या ह्याच्याने मी करते. मी कुठचंही काहीही कार्य असेल तर जे कार्य मला आवडतं ते मी करते. तर स्पिरिच्युअलिटी आणि रिलिजन ह्यामध्ये खूप अंतर आहे. रिच्युअल्स वगैरे हे सगळं रिलिजनमध्ये येतं, करू नये असं माझं मत नाही, पण तुम्हाला आवडतं तर तुम्ही करा. फोर्स करून करण्यात आणि दुःखी होण्यात वगैरे असं नाही करायचं. तुम्ही या घरात, जयकरांच्या घरात पहिल्यांदा आले, तो अनुभव तुम्ही शेअर करा. बापरे, त्याला आता किती 40 वर्षे तर बरं होऊन गेली. नाही, पहिली गौर जेव्हा आली तर मला कळतच होतं काय चाललंय ते. मी आपली माझ्या जाऊबाई सासूबाई त्यांना फॉलो करतच गेलो जे काय होतं ते. तर आणि तेव्हा एवढा मोठा सोहळा नव्हताच. तेव्हा मी
बायका बायकाच यायच्या जवळपासच्या आसपासच्या हळदी कुंकवाला वगैरे. मग आता ही मुलं म्हणजे मोहन माझे मिस्टर आणि राजन माझे दीप हे लोक मोठे झाले तेव्हा त्यांचं सर्कल खूप वाढलं, क्लायंटील वाढला लॉयर्स असल्यामुळे. मग आत्ता हा सोहळा आहे, आमच्या घरी आम्ही हा सोहळा खूपच मोठ्या प्रमाणात होतो, खूपच मोठ्या प्रमाणात होतो. काय हां हां अप्रतिम असं तुम्ही ते साकारले. आणि आणखी तुमचा अनुभव सांगाल काय की तुम्हाला असा काही आध्यात्मिक अनुभव आला आहे गौरीच्या बाबतीत? नाही, कारण आध्यात्मिक अनुभव यायला ना तुम्हाला गडबड गडबड असेल तर नाही होत तसं, ते तुम्हाला शांत चित्त. हां एखादी चमत्कारिक अनुभव आला असेल? नाही, गौरीच्या यायला मी चमत्कारिक अनुभव काय, कारण खूपच गडबड असते, मला तेवढं शांत बसायला तर हवं ना एखादी एखादा अनुभव होण्यासाठी. अनेकांना असं होतं की विसर्जनाच्या वेळी गौरीचे डोळे पाणावलेले असतात असे अनुभव येतात. असं नाही होत कारण आमचे तो मुखवटा वगैरे हा काढतो आम्ही, पण मला फार म्हणजे वाईट वाटतं म्हणजे ती जात असतात ते प्रत्येकालाच गणपती जात असताना पण ते वाईट वाटतं वगैरे हे ठीक आहे, तो असा मोठा अनुभव नाही, बऱ्याच लोकांना ते फील होतं, असा काही मी अनुभव असं म्हणणार नाही मी त्याला. आता तर तुम्ही ही जयकरांची परंपरा चालवून नेत आहेत, त्याच्यानंतर तुमच्याकडे कोण असणार काय? माझ्या दोन सुना आहेत तर त्यांना मी शिकवलं आहे, मी कोणावरही जबरजबरी करणार नाही, जोपर्यंत मला जमतंय मी करणार, त्याच्या पुढे ती बघून घेईल तिचं काय करायचं ते, मी कोण करणारी मी कोण सांगणारी. ताईंच्या घरची गौरी म्हणजे फारच फारच स्पेशल आहे, आणि मला वाटतं मी 15 किंवा 20 वर्षापासनं रेग्युलरली दरवर्षी येते, म्हणजे कुठेही बिझी असलो आपण आणि काही गणपतीला जाता आलं नाही, कुठे काही पूजाला जाता आलं नाही, पण इथे तर मी विदाउट फेल येते आणि येत राहणार. आणि आम्ही दोघी जणींनी खूप कामं केलेत एकत्र, बरीच नाटकं आम्ही केले तेव्हापासून, मला दीपिकाची माझी ओळख आहे, हिने बरेच सिरियल्स पण आपण एकत्र केले, सिरियल्स पण आम्ही एकत्र केले तेव्हा खूप म्हणजे परिचयचे होते. दीपिका दरवर्षी येते, तिच्या मुलीला घेऊन येते, म्हणजे माझी मुलगी छोटी होती ती आता मोठी झाली पण ती पण येते दरवर्षी, फारच फारच आनंद होतो. थँक्यू. इथे आले की तुम्हाला परत परत यावं असं वाटतं, असं हे घर आहे, म्हणजे काही घरं जी असतात ती खूप आपलीशी वाटतात, त्या काही घरांपैकी हे एक घर आहे. आणि या सणासाठी मी पहिल्यांदा खरं तर इथे आलो, आणि इथे आल्यावर याच्या हिस्ट्रीबाबत पण मला थोडंसं कळलं की जशी मुलगी माहेरी जाते 3 दिवसासाठी तसं हे गौरीचं आहे. आणि मी इथे पहिल्यांदा म्हणजे जनरली एरवी सगळीकडे मी 2 गौरी कायम बघितल्यात, इथे पहिल्यांदा अशी वेगळी आणि खूप सुंदर अशी गौर इथे मला बघायला मिळाली. आणि त्यात म्हणजे या सगळ्या गोष्टी आपल्या संस्कृतीशी किती छान जोडल्या गेल्या आहेत, हे यातनं काही काही रूटशी किती कनेक्टेड आहे, म्हणजे बोलता बोलता मगाशी स्मिताजीच म्हणाल्या की ती देते, खूप जास्त देते आणि आपली संस्कृती ही द्यायला सांगते. सो याच्यासारखी मोठी शिकवण अजून काही असू शकत नाही या सगळ्यात. मुझे लगता है की बॉम्बे का सबसे बेस्ट अगर गौरी का उत्सव अगर मनाया जाए तो वो स्मिताजी के घर पर होता है. इतना खूबसूरत उसकी सजावट, उसकी ज्वेलरी, उसका श्रृंगार, और ख़ुद भी जो है वो नाक में नथनी और बिल्कुल ट्रेडिशनल, तो बहुत ही खूबसूरत, मतलब वन ऑफ द बेस्ट. आपको कितना टाइम हुआ है यहाँ? हम तो पिछले 15-20 साल से आ रहे हैं, हाँ हर गौरी पे हाजिरी लगाते हैं मैं और मेरी वाइफ सोनाली. आपको कैसे? नमस्कार, सबसे पहले गौरी गणपति की बहुत बहुत शुभकामनाएं. और ये जो जगह है इतनी सांस्कृतिक, और इससे पता चलता है कि हिंदुस्तान का जो संस्कार है वो इतनी अच्छी तरह यहाँ मनाया जाता है. और गौरी तो क्या लग रही है, कमाल, तो हमें बहुत अच्छा लगता है. एक बड़ा पवित्र वातावरण रहता है, और फिर सारी जो महिलाएं हैं वो इतनी अच्छी सज धज के आती है, तो देखने को बहुत ही अच्छा लगता है. और फिर से एक बार आप सबको गौरी गणपति की बहुत बहुत शुभकामनाएं.
गौरीनिमित्त तुम्ही प्रेक्षकांना काय शुभेच्छा? सगळ्या प्रेक्षकांना मी एकच सांगेन की जे आमचे गुरु शिकवतात, दादाश्रीजी, मैत्रेय दादाश्रीजी माझे गुरु आहेत, प्रत्येक मनुष्यामध्ये, प्रत्येक माणसामध्ये एक परिवर्तन यायला हवं. आतून आतून परिवर्तन हे गरज आहे. मी बदल हा शब्द नाही वापरत आहे, मी परिवर्तन हा शब्द वापरतो. ते जे ट्रान्सफॉर्मेशन येणं खूप गरजेचं आहे. आणि माझी तिच्याकडे दरवर्षी हीच प्रार्थना असते की मला जितक्या लोकांना टच करता येईल, ज्यांना ट्रान्सफॉर्म करता येईल, ज्यांच्यामध्ये तो बदल घडवून आणता येईल, तेवढी मला तू शक्ती दे आणि तेवढी माझ्याकडनं तेवढी लोकं जुडू दे. हेच माझी आता म्हणजे इच्छा आहे. खूप खूप धन्यवाद. तर ह्या होत्या आपल्यासोबत स्मिता जयकर, ज्यांच्याकडे गौरीचा सोहळा 170 वर्षापासून त्या चालवत आहेत. पाहत राहा लोकमत फिल्म.